शराब पीकर झगड़ा करने की वजह से विवाद में एक भाई ने दूसरे भाई पर तेज हथियार से वार किया, जिससे उसकी घटनास्थल पर ही मौत हो गई है। आरोपी पुलिस के कब्जे में है, बाकी जांच शुरू है। शराब पीकर झगड़ा करने की वजह से हुए विवाद में एक भाई ने दूसरे भाई पर तेज हथियार से वार किया, जिससे उसकी घटनास्थल पर ही मौत हो गई। मृतक भांडेवाड़ी निवासी 26 वर्षीय विक्की गुरुदेव प्रसाद जायसवाल है। वाठोड़ा पुलिस द्वारा दी गई जानकारी के अनुसार घटना रविवार आधी रात 2 बजे की है, जब विक्की जायसवाल रोज की तरह शराब पीकर घर आया और झगड़ा करने लगा। छत पर सोए उसके भाई शुभम गुरुदेव जायसवाल और उसके दोस्तों ने आवाज सुनी तो वह नीचे आए। दोनों भाइयों में बहस हुई और गुस्से में शुभम ने विक्की पर तेज धार चाकू से वार किया, जिससे उसकी घटनास्थल पर ही मौत हो गई। इस घटना में विक्की के 3 दोस्तों ने उसका साथ दिया है। घटना के बाद सभी फरार हो गए थे। फिलहाल विक्की को वाठोड़ा पुलिस ने पकड़ लिया है। अन्य 3 आरोपियों की तलाश जारी है। काल रात्रि अंदाजे 2 वाजे दरम्यान आम्हाला कंट्रोल रूम कॉल आला की अबुंबिया नगर भांडेवाडी या ठिकाणी भांडे झाले आहेत आणि काहीतरी मर्डरसारखा प्रकार आहे, अशी आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली। म्हणून आम्ही स्टाफसह त्या ठिकाणी गेलो असता अबुंबिया नगर भांडेवाडी येथे विक्की गुरुदेव प्रसाद जयसवाल वय 27 वर्ष प्लॉट नंबर 99 रांगणा भूमिया नगर याचा त्याचे राहते घरात त्याचा सख्खा भाऊ शुभम गुरुदेव प्रसाद जयसवाल याने खून केला असल्याचे आम्हाला निदर्शनास आले। आम्ही घटनास्थळी पोहोचल्यावर विक्की याची डेड बॉडी त्याच्या राहत्या घरात पडलेली होती। त्याचा पोटावर आणि गळ्यावर मार करण्यात आला होता आणि तो जागीच ठार झाला होता। आणि आम्ही याच्यात आधी चौकशी केली त्यावेळेस असं आम्हाला समजलं की हा विक्की जो आहे हा नेहमी घरात भांडणं करायचा, नेहमी दारू पिऊन यायचा, आईला भावाला आणि त्याच्या वहिनीला मारहाण करायचा, त्यामुळे सगळं त्रस्त होते। आज रात्री 1 ते 1.5 वाजे सुमारास हा विक्की पुन्हा बाहेरून आला, तो त्यावेळेस दारू पिलेला होता आणि घरात येऊन त्याने आईशी आणि त्याच्या वहिनीशी भांडणं सुरुवात केली। त्यावेळेस हा जो शुभम त्याचा लहान भाऊ शुभमकडं त्याचे 3 मित्र आले होते, ते मित्रासह तो वरती टेरेसवर झोपला होता जेवण करून। भांडणाचा आवाज ऐकल्यानंतर ते तिघं मित्र आणि शुभम हे खाली आले। त्यावेळेस विक्की आणि शुभम यांच्यात परत भांडणं झाले आणि त्या भांडण्याच्या कारणावरून शुभम याने विक्कीच्या पोटात चाकू मारून त्याचा खून केलेला आहे आणि त्या खुनासाठी त्याच्या मित्रांनी त्याला साथ दिली आणि नंतर ते पळून गेले। सदर गुन्ह्याचा तपास आम्ही तपास करीत आहोत वरिष्ठांच्या आदेशान्वये। मान्य DCP मॅडम, ACP धोपावकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सिनियर PI बाबूसाहेब ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहोत। सदर गुन्हा घडल्याचं कारण काय आहे याच्याबाबत आम्ही चौकशी करत आहोत। साक्षीदारांकडे विचारपूस करण्यात आलेली, मैताची डेड बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमसाठी पाठवली, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावर अधिक चौकशी करता येईल आणि यातील जे आरोपी आहेत त्याचा आम्ही शोध घेत आहोत आणि त्यांना लवकरात लवकर अटक करून योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत।